प्रधान जी, लक्ष्मी देवी। देवी आपल्याशी आणि श्री खंडेरायांशी बोलायचं होतं म्हणून आलो आहोत। हे ह्या क्षणी बोलणंच महत्त्वाचं वाटलं, कारण त्यानुसार पुढे काय करायचं हे ठरवणं सोपं जाईल। काय झालं लक्ष्मी देवी? देवी, राज्यसभेत जे घडलं ते घडायला नको होतं, परंतु ती गोष्ट आता घडून गेली। बाणाईला तिची चूक ध्यानात आली आहे, अशामुळे देखील आताच भेटून गेला आहे। बानूशी तो देखील बोलणार आहे। तिच्या हातून जी चूक घडली आहे त्या बाबतीत ते तिला समज देतीलच, पण ह्या वेळी मी मुद्दाम कठोरपणे वागले आणि आम्हाला ह्या विषयीच बोलायचं होतं। देवी, तुमच्या या अशा वागण्याने बाणाईने नको तो निर्णय घ्यायला नको असं मला वाटतं। ह्या आधी बानूने जेजुरी सोडून जाण्याचा निर्णय घेतला होता, त्यामुळे आता जर तिने असा कुठला निर्णय घेतला तर सगळं आणखीन कठीण होईल। नाही, ती असा काही निर्णय घेईल असं मला वाटत नाही, कारण सत्य समजण्यासाठी काही अंशी का होईना तिच्या मनात संघर्ष आहे। देवी, तिने तसा निर्णय घेऊ नये असं आपल्या सगळ्यांनाच वाटत आहे, कारण जेजुरीतच तिला आत्मज्ञान भाव, त्यासाठी तिने इथे थांबणं गरजेचं आहे। परंतु रागाच्या भरात किंवा अधिक अपराधीपणाच्या भावनेने तिने असा निर्णय घेतला तर मात्र। देवी, मी हे सारं केवळ तिच्या भल्यासाठी करते आहे, तुम्हाला काही अयोग्य वाटतंय का? नाही म्हाळसा, तुझी भूमिका किती महत्त्वाची आहे, तू अशी का वागत आहेस हे आम्हाला कळू शकतं, परंतु ह्या क्षणी ते बानूला नाही कळणार। तेव्हा प्रधानजी आणि लक्ष्मी देवी ज्या शक्यतेबद्दल बोलत आहे आपण त्याचा देखील विचार करायला हवा। बानू जेजुरीत असताना सत्य कळण्यासाठी तिला सहाय्य करणं सोपं आहे, तिच्याही न कळत तुम्ही तिला सहाय्य करतच आहात, परंतु ती जर जेजुरी सोडून गेली तर मात्र तिला सहाय्य करणं अवघड होईल। त्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्नशील असणं आवश्यक आहे। बंधो, लक्ष्मी देवी, तुम्ही जे म्हणता आहात ते मला मान्य आहे, पण मला असं वाटतं की तिला कुठेतरी समज मिळणं क्रमप्राप्त आहे, कारण ती जर अजूनच निर्धास्त राहिली तर तिचा संघर्ष संपुष्टात येईल आणि पर्यायाने पुढच्या सर्वच घटना देखील। एकीकडे म्हसेचं म्हणणं उचित आहे, पण त्याचबरोबर प्रधानजी आणि लक्ष्मी देवी ज्या शक्यतेबद्दल बोलत आहेत ती देखील योग्य आहे। तेव्हा आता बानू काय निर्णय घेते ह्याची प्रतीक्षा करूया। सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं। बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं। एका बाउल मध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा। तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं। हे जेव्हा बोलत होते ते आम्ही बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला, तो आनंद महत्त्वाचा। हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी। अभिनंदन आणि वहिनींना तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठणी। अभिनंदन। काय गो, हा काय झालं, काय झालं, काय आले? मी निकाल लावून आले। हो, पण तिची आईच काय बोलली, तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई,
मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खंडतात ना माणसं ते असं. अहो पण आईज म्हणली काय तिची पटला काय तिका मला माहिती. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. आणि आई बाबा जे बोलले त्याचा वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या नेहा आले. आई मी येते. होय काकू येते. सावकाश जाग. हो हो. काय काकू कधी उडवता लग्नाचा पार बघूया.